सामन्याला सुरुवात अजय पहिला फॉल घेऊन चांगल्या प्रकारे हा फटका खेळलाय रोहित गोवारियाने, मात्र त्यापेक्षाही चांगला झेल इथे पकडलाय फलंदाज बाद रोहित गोवारी बॅक टू द डगआउट। पहिल्याच बॉल वरती रोहित बाद झालाय, अंकुश पांढरा ह्या बॉलर्स स्वतःला ब्लॉक करून त्याने घेतला होता। चांगला चेंडू हा फटका पाहतोय गावकोणे क्षेत्रामध्ये, गणेश हाडल चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती। दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय या शेलार मैदानावरती। आपण पाहतोय शेलार मैदान, या शेलार मैदानावरती शिवशक्ती चषक 2023 आणि या चषकामध्ये लागलेला हा एक बिग हिट धमाकेदार षटकार। नक्कीच 4-1 भरपूर नावलौकिक हे आपल्याला पाहायला मिळते। त्यावेळेस फुल टॉस बॉल, फायदा उचलता आलेला नाही आहे, शत्ररक्षक धावतोय जयेश तारवी त्या क्षेत्रामध्ये, मात्र खराब शत्ररक्षण, चार धावा मिळतील, नशिबाचा चौकार 4 रन्स। थँक्यू थँक्यू डीजे। आताच आपण जर बघितलं तर 4-1 असं सुमधुर संगीत लावलं गेलं होतं आणि लगेच आपण पाहतो एक 4 देखील इथे आलाय। धावफलक वेग पकडतोय, पुन्हा एकदा 4 पाहायला मिळेल का, शत्ररक्षक धावतायत, चेंडूने आपली गती थोडीशी कमी केली आउटफील्ड मध्ये, तेच कारण पाहतोय की शत्ररक्षक हा चेंडू फील्ड करण्यास संधी मिळते, 2 धावा या चेंडूवरती मिळतील। धावफलक 13 या धावसंख्येवरती, मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर संतोष बाबा शेलार आणि अमित दादा शेलार यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस मिळेल। हे सलग 5 दिवस बक्षीस त्यांनी जाहीर केलंय। सकाळच्या सत्रामध्ये 3 जणांनी हा झेल पकडला होता, अवलेस चेंडूला सोडून दिलंय, पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल। फलक एकने पुढे सरसवलं जाईल ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती। अच्छा या चौधरी बॉलिंग मार्क वरती शेवटचा बॉल, अवलेस फुलर लेनचा हा चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा कावकोण क्षेत्रामध्ये खेळून काढलाय गणेश हाडल, चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती। एका धावेने धाव फलक आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती। षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 15 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय ओमसाई टेपासा पाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत। तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, चांगली सुरुवात। बघा पहिल्याच बॉलवरती बॅट्समन बाद झाला होता रोहित गोवारी, ज्याने मागच्या मॅच मध्ये 46 धावा बनवल्या होत्या, तो फलंदाज या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला, त्यानंतर मात्र
चांगली बैटिंग आपल्याला पाहायला मिळाली अंकुश पांडरा आणि मंगेश बाबर यांच्याकडून। 15 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या दुसरे षटक हातळण्यासाठी। छयेश तारवी बॉलिंग मार्क वरती समोर पाहतोय आपण मंगेश बाबर याला पहिला चेंडू पाहतोय बघा याचा डान्सिंग अंपायर चंद्र वाघे यांच्या अंदाजामध्ये हा व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। व्हाइट बॉल व्हाइट बॉल ने धाव फलक 16 या धाव संख्येवरती। आज भरपूर एंटरटेनमेंट होणार आहे प्रेक्षकांचं खेळाडूंचं आणि जे युट्यूब वरती लाईव्ह बघतायत त्यांचं देखील आज भरपूर मनोरंजन होणार आहे कारण आजच्या दिवसामध्ये खास आपण पाहतोय चंद्र वाघे यांना पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग अंपायर म्हणून आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। भरपूर फेम त्याने येताना आपल्याला पाहायला मिळतोय भरपूर फेमस झालेत चंद्र वाघे। बघा आणखीन एक आपल्या अनोख्या अंदाजामध्ये इथे व्हाइट चेंडू इथे दर्शवला गेलाय आणि आज तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल ज्या ज्या वेळेस गोलंदाज व्हाइट चेंडू हात आलेल त्या त्या वेळेस तुम्हाला एक अनोखा ऍक्शन पाहायला मिळेल। ह्याच कामगिरीसाठी तर चंद्र वाघे यांना ओळखलं जातं धाव फलक 18 धाव संख्येवरती। अवलेसच्या बॅटची आतली कडा घेतली गेली विकेट किपरनं मात्र चांगला हा चेंडू फील्ड केलाय धाव मिळणार नाहीये। दोन चेंडू वाईड हात आलेत त्यानंतर एक सिंगल धाव त्यानंतर डॉट चेंडू देखील आलाय म्हणजे दोन चेंडू आतापर्यंत टाकून झालेत या ओव्हरमध्ये धाव फलकावरती 18 धावा या लागल्या गेल्यात। जयेश तारवी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती अवलेस पुन्हा एकदा बॅटची एज घेतली गेली चेंडू आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक थोडासा फंबल झाला होता एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल। बघा जबरदस्त रन बिटवीन द विकेट्स थोडासा नाराज दिसतोय जयेश तारवी या कामगिरीवरती कारण या ठिकाणी एकच धाव द्यायला हवी होती मात्र दोन धावा इथे आपण पाहतोय पूर्ण केल्या गेल्या थोडीशी चूक आणि त्याचं रूपांतर दोन धावेमध्ये इथे केलं गेलं 20 धावा धाव फलकावरती बॉल टाकून झाले 3। पुन्हा एकदा संधी आहे मात्र शतरक्षापासून चेंडू थोडासा दूर हाफ चान्स इथे कन्वर्ट झाला होता फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायला हवा होता मात्र चांगल्या प्रकारे प्रयत्न झालेला नाहीये मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल एका धावेची धाव फलक 21 धाव संख्येवरती 21 21 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय चेंडू पडल्यानंतर आपली थोडीशी जागा बदलतोय डीपीड विकेट मध्ये आपण पाहतोय अक्षय चौधरी याला फेकी थोडीशी खराब झाली होती बॅकअप साठी शतरक्षक येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या या दोन धावांची धाव फलक 23 या धाव संख्येवरती 23 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। या षटकामध्ये चांगली बॉलिंग आतापर्यंत हात आलाय मात्र दोन चेंडू वाईट तर वगळले तर चांगली बॉलिंग सिंगल डबलने धावा इथे खर्च केला तर एक डॉट बॉल देखील हात आलाय जयेश तारवेने शेवटचा बॉल फुल टॉस हात आला होता स्पिल्डिंग क्षेत्रामध्ये डीपमध्ये ऋषिकेश तारवी चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी आहे डायरेक्ट हिट देखील इथे पाहायला मिळतोय मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे रोखला गेला दोनच धावा मिळतील या दोन धावेने धाव फलक आपण पाहतोय 25 या धावसंख्येवरती 25 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 10 धावा म्हणजे 25 धावा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेल्यात। यानंतर यस थँक्यू डीजे तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय तुमच्याकडे आम्ही येणार आहोत यानंतर होणारा मॅच असेल म्हणजे गावदेवी स्पोर्ट कामन आणि सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी या दोन संघादरम्यान असेल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि ज्यावेळेस आपण याल त्यावेळेस आपला जो प्रवेश शुल्क आहे तो आपण घेऊन यायचा लक्षात घ्या आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की ज्यावेळेस आपण टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस आपलं जे प्रवेश शुल्क आहे ते आपण घेऊन यायचं लक्षात घ्या। यस कम ऑन डिझाय एक विरेला
वीरेला मानधन मदतीला धावतन मना मनाशी लोकांच्या जुळली आता मना मनाशी लोकांच्या जुळली आता हाय दिनचा फार शेलार परी काचा बाजा तर भरपूर आपल्याला पाहायला मिळतोय. अमित दादा शेलार आणि संतोष मामा शेलार यांचा 4141 दाव फलक मध्ये पण 25 धावा दाव फलकावरती अवलेस चांगला प्रहार आहे. शतरक्षक थोडासा दूर इथे राहायला गेलाय. तोपर्यंत एक धाव ही कम्प्लीट केली जाईल पहिल्याच बॉलवरती. आपण पाहतोय केदार धांगडे याने विकेट्स मिळवलाय, त्यानंतर एक सिंगल धाव. 26 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर गावदी स्फोट कामन आणि सिद्धिविनायक स्फोट भिलकडी या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. अवलेस चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला होता. बॅकवर्ड स्प्रेड क्षेत्रामध्ये एक धाव कम्प्लीट. फेकी खराब किस चांगल्या प्रकारे लक्ष नव्हतं त्या क्षेत्ररक्षकाचं. थ्रो जर बघितला तर नॉन स्ट्राइक एंड कडे थ्रो झाला आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजाने, कारण डेंजर झोन मध्ये मंगेश बाबर हा धावत होता. दोन धावा या दोन धावेने धाव फलक 28 धाव संख्येवरती 28 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. केदार धांगडे चांगली बॉलिंग करतोय. अवलेस मंगेश अपील झाली होती, मात्र पंचांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न इथे नक्कीच पाहायला मिळाला. व्हाईट बॉल, कारण समोरचे पंच चांगल्या प्रकारे नक्कीच हा निर्णय देऊ शकतात. जर कॉट बियांची अपील जर तुम्हाला करायची असेल तर समोरच्या पंचांकडे करा, कारण ते चांगल्या प्रकारे डिसिजन देऊ शकतायत. आणि पंचांनी दर्शवलं की हा चेंडू बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, ऑफ स्टंप खूपच बाहेर आहे आणि व्हाईट बॉल दर्शवले पंचांनी. एक्स्ट्रा धाव यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाहीये. शतरक्षक दूरवरती होता ऋषिकेश तारवी. चांगली शतरक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झाली, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेने धाव फलक आपण पाहतोय 31 धाव संख्येवरती 31 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत ते आतापर्यंत 4. शेवटचे दोन बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना पाहतोय आपण. अवलेस चांगला फटका केलाय, मात्र गणेश हाडाल कुठली चूक करत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतेल. हवलेस चांगला फटका आहे, मात्र शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात आणि फलंदाज बाद. Thank you.
हॅलो थँक यू डीजे कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी रोशन आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी त्यानंतर कामन संघाचा देखील कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी थोडीशी घाई करा आणि आपल्या कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी बत्तीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा अंकुश पांढरा पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय स्ट्राईक वरती पाहतो आपण जयेश तारवी आला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण गणेश हार्डली आला चेंडू 32 धावांची गरज विजयासाठी पहिलाच बॉल फुलरले जात आला होता चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह इथे पाहिला दोन शतरक्षक इथे वेगाने आले होते थोडीशी टक्कर त्या दोन शतरक्षकांमध्ये असं वाटलं की या दोन शतरक्षकांमध्ये भयान टक्कर झाली आहे मात्र जी बॉटल आहे ती बॉटल तिथे वाजली गेली असं वाटलं की दोघांमध्ये ही भीषण टक्कर असेल मात्र दोन्ही खेळाडू सज्ज आहेत पायावरती हा चेंडू आदलतोय मात्र हा चेंडू जर मिळला तर बाहेरच्या दिशेने वलन घेणारा पाहायला मिळाला अंकुश पांढरा चांगली बॉलिंग करतोय पहिल्या बॉलवरती एक सिंगल दुसरा चेंडू पाहतो पण निर्धाव आताला गेला अंकुश पांढरा चांगली सुरुवात करून दिली मागच्या मॅच मध्ये रोहित याने चांगली सुरुवात करून दिली होती हावलेस उचली घेणारा हा बॉल आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय पुलिस बॅटच्या आतली कडा घेतली एस्टनच्या अगदी जवळून हा चेंडू त्या शतरक्षकापर्यंत पोहोचतोय असं वाटलं होती का चेंडू बॅटला लागून सरळ एस्टन वर जातो की काय मात्र एस्टनच्या बाजूने निघून गेला व ते गणेश कडव यांचं दुपारच्या सत्रामध्ये इथे आगमन झालंय त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय
हा वुलेस मात्र चांगला फटका, शत्रक्षक साईनाथ त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू विजय. शेवटचा बॉल या षटकातील, अवलेसचा पुन्हा एकदा सरळ बॅटने चांगला प्रहार, हा चेंडू देखील वन बॉम्ब सीमारेषा पार सौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय गणेश कडव यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बारा धावा फलकावरती लागल्या गेल्यात, आणखीन विजयासाठी 20 धावींची गरज. गणेश कडव यांचं आगमन झालं, मला वाटतं त्या बक्षिसांचा वर्षाव नक्कीच होईल खेळाडूंवरती. पाहतोय इथे बक्षीस इथे जाहीर झालंय, दोन षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय. राजेश पाणेकर यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालंय. बॅक टू बॅक दोन षटकार किंवा असले प्रकार दोन षटकार जरी एका ओव्हर मध्ये येत आहेत तर हे 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एका ओव्हर मध्ये दोन षटकार ठोका, कारण जर एका ओव्हरमध्ये जर दोन षटकार जर आले तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल श्री साईदत्त स्फोट काजूपाडा संघ, कारण जिंकण्यासाठी आणखीन 20 धावींची गरज आहे. प्रत्येक षटकामागे त्यांना 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. नक्कीच प्रोत्साहित केलं जाते, मनोबल वाढवलं जातंय खेळाडूंच. रोहित गोवारी बॉलिंग मार्कवरती या षटकामध्ये जर कमबॅक दर्शवलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये थोडासा प्रेशर येऊ शकतो. मात्र त्या अनुषंगाने बॉलिंग देखील करावी लागेल रोहित गोवारी याला. शत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. पाहतोय 5 शत्रक्षक थोडासा स्पीडअप करायचा आहे. शत्रक्षक पदपन डीप मध्ये डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये नितीन वारणा, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये पदपन लाख्या खुवारी यांना तैनात केलं गेलंय. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये एक क्षत्रक्षक, कावकड क्षेत्रामध्ये एक क्षत्रक्षक, मिडविकेट क्षेत्रामध्ये एक क्षत्रक्षक, आणि हा चेंडू पदपन पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. डीप कव्हर पॉईंट मध्ये एक क्षत्रक्षक तैनात केला गेला होता. चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या, आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या, आणि या 3 धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला तो म्हणजे गणेश आणि जयेश याचा रोहित गोवारीवरती. रोहित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाईल. जयेश साठी हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेला होता, थोडासा धरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉल संपर्क झालेला नाहीये. याच प्रकारे जर डॉट चेंडू जर येत राहिले तर या सामन्यामध्ये पकड मजबूत करू शकतो वाघोबा स्फोट गोरातपाडा हा संघ. 10 चेंडू आणि विजयासाठी 17 धावींची गरज असेल.
दहा चेंडू विजयासाठी 17 धावा। अबुलेस चांगला फटका खेळलाय, मात्र शत्ररक्षक सजवलाय या फटक्यासाठी, चेंडूला फील्ड करतोय, चांगलं शत्ररक्षण झालंय। तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याची संधी होती, 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत या 2 धावेनिशी। धाव फलक आपण पाहतोय, चौन पोचले ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती। बॉल टाकून झाले 3 फलकावरती, 17 धावा, आणखी 15 धावींची गरज हा मॅच जिंकण्यासाठी। चेंडू शिल्लक असेल ते 9 चेंडू आणि 15 धावा। अजूनही सामना जर बघितला तर बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय, एखादा डॉट चेंडू, एखादा विकेट थोडस दडपण घेईल काजूपडा टीम वरती, मात्र दडपण घेईल तर फलंदाज कसला, आणि हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार, षटकार। आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा या षटकारनी समीकरण थोडस सोपं होताना पाहायला मिळालं। एव्हलेस धाक्यापासून चेंडू थोडासा दूर, चेंडू विकेट किपरच्या मागे येतोय, चांगलं शत्ररक्षण इथे झालंय। तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली होती, 1 धावणीची धाव फलक 24 धावसंख्येवरती, आणखीन विजयासाठी 8 धावींची गरज, चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावींची गरज। 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं, मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी या 2 फलंदाजांनी केलंय, कुठल्या प्रकारे प्रेशर त्यांच्यावरती जाणवत नाहीये, प्रेशर थोडासा गोलंदाजावरती। यस कोंबडी पलाली व्हाईट बॉल इथे मित्र म्हणेन, ज्या प्रकारे या पंचांनी दर्शवलंय, त्यावेळेस आपण मध्ये कोंबडीचा पाय मोडला जातो, त्यावेळेस कोंबडी अशा प्रकारे धावत असते, त्या प्रकारे मध्ये हा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय। जयेंद्र वाघे डान्सिंग अंपायर म्हणून सध्या तरी भरपूर फेमस आहेत। 25 धावा धाव फलकावरती, अवलेस हलक्या देणार चेंडू कट केला, शतरक्षक खराब कामगिरी करतोय, सहज सोप्पा आपण पाहतोय हा चेंडू त्याच्याकडे विसावला गेला होता, मात्र चेंडू त्याला फील्ड करता आलेला नाहीये, आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या या 2 धावेनिशी। धाव फलक जाऊन पोचले ते म्हणजे 27 धावसंख्येवरती। अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू हे बाकी असतील, आणि या 6 चेंडू मध्ये 5 धावींची गरज, 6 चेंडू विजयासाठी 5 धावा। हा चेंडू आणि विजयासाठी 5 धावींची गरज आहे, ती म्हणजे श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा या टीमला। हा सामना जर जिंकायचा असेल वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा टीमला, तर डॉट चेंडू आणि विकेट्स त्यांना घ्याव्या लागतील, कारण ही सलामीची जोडी आहे, ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल, कारण कुठल्या प्रकारे ब्रेक थ्रू मिळवलेला नाही, कुठल्या प्रकारे विकेट गमावलेला नाहीये। अजून या सर्व विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत, एक महत्वाची बाब आपण पाहतोय श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा या टीमसाठी 5 धावींची गरज आहे। यानंतर होणारा सामना गावदी स्फोट कामन आणि सिद्धिविनायक स्फोट बेलकडी या 2 संघादरम्यान। पहिलाच बॉल कट केलाय, चांगला कट शॉट पाहायला मिळतोय, चेंडू वेगाने निघून जातोय सीमा रेषाच्या बाहेर, सवकार।
वाटतं, मात्र एका धावेची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते 5. या सामन्यावरती आपली पकड मजबूत पूर्णपणे केल्या आपण पाहतोय. श्री सैद्याचा स्फोट काजूपाडा या टीमनं, आणि हा चेंडू येतोय व्हाइट व्हाइट बॉल, आणि अशा प्रकारे या एक्स्ट्रा धावेने सामना विन होतोय. तो म्हणजे श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा. हार्ड लक वाघोबा स्पोर्ट गोरात पडा, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा हँडशेक करायचा आणि मैदान सोडायचंय. Yeah.